एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असं दोन सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा ना. आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही. त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून द्या. शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आलेल्या निकालानंतर त्यावर उत्तर देण्याच्या हेतूने उबडा गटातर्फे वरळी येथे जनता न्यायालयाच्या नावाखाली महापत्रकार परिषद आयोजित केली होती. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडलेला निकाल कसा चुकीचा आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. दरम्यान उबडा गटाचे वकील असीम सरोदेही यावेळी उपस्थित होते. वरळीत झालेल्या या जनता न्यायालयावर आणि ठाकरे राऊतांनी मांडलेल्या भूमिकेवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळते. वरळीच्या डोममध्ये वेड्यांची जत्रा भरली होती. जनतेच्या न्यायालयातही ठाकरे पराभूत झाले असं म्हणत त्यांनी यावेळी ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. सोबतच असीम सरोदेंवरही हल्लाबोल केल्याचं दिसते. नितेश राणे नेमका काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ. काल मुंबईमध्ये वरळीच्या डोम सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती. सगळे वेळे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेळा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागलेली. जनतेच्या न्यायालय जनता की अदालत च्या नावाने धमक्या देणं शिव्या शाप देणं एवढा एक कलमी कार्यक्रम काल सुरू होता. आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का. मग जयदेव ठाकरे तिची काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असं दोन सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा ना. आणि मग दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची का. काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार. मग निलेश ओझाजी आणि हे सगळेजण जे काही कोर्टात गेले त्यांना मी विनंती करेन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर ती जी काय हत्या झाली ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध पाणी का पाणी जनतेच्या समोर होऊन जाऊ ना. आमच्या संघाने राहुल नार्वेकरजींना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी निकाल दिला. आता त्याची डिग्री तपासायची भाषा हा संजय राजाराम राऊत सकाळी करतो. ते खरंच वकील आहेत का. अरे तुझ्या मालकाचा कार्टा राहुल नार्वेकरजींकडे कायद्याचे धडे घ्यायला बसायचा विचार द्या आदित्य ठाकरेला. मग तेव्हा राहुल नार्वेकरची डिग्री दिसली नाही का. तेव्हा विचारलं नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे. उद्धव ठाकरे काय सांगेन सोप्या शब्दात कालच्या विषय जेव्हा कधी त्या आदित्य ठाकरेचं तुम्ही लग्न कराल पुरुषाची त्या महिलेशी मी विचारणार नाही पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं.
जे काय तुम्ही घटनेमध्ये बदल केलाय, ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहेत, जे जे बदल घडलेले आहेत ते त्या त्या संस्थेला कळवायला लागतं. या बँडराच्या कपिल सिब्बलला जो तुझ्या मातोश्रीमधला कारकून आहे, त्या अनिल परबला या गोष्टी नाही करणार. संजय राजाराम राऊत बोलतो, संजय राजाराम राऊतच्या सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अनिवर्सरीला कळवायला लागत नाही. आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू प्रिंट कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे. तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेत त्याचे सगळ्यांचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का? आणि पक्षांतरची सवय आमच्या नार्वेकरजींना आहे, मग तुला पण घरं बदलण्याची सवय आहे ना? त्या सगळ्यांचे पुरावे, त्याची सगळ्यांची नोंद तू मॅरेज कोर्टामध्ये करतोस का? दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःची लायकी काय याबद्दल थोडे तरी विचार करावा. उद्धव ठाकरे बोलतात की सगळा पोलीस ताफा बाजूला करावा, संरक्षण बाजूला करावं, आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकरांनी लोकांमध्ये येऊन उभं राहावं आणि लोकांच्या मग ठरवावं काय शिवसेना कोणाची. अरे ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला येत नव्हतं, ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी दोन दोन माणसं लागायची, तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना, तर शाळेतला मुलगा पण त्याच्याशी घाबरत नाही एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. मैदानात यायचं असेल ना तर काय आमचे सगळ्यांचे संरक्षण, आणि मग होऊन जाऊन दे एकदा या मैदानात मामाला पण बघू, ज्यांनी आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून द्या. असीम सर्वोदय नावाचे वकील कोणतरी आणलेले, मी ओळखतो त्यांना, पुण्यातले आहे, ट्रिब्युनलचे केसेस लढवतात. आता ह्या असीम सर्वोदयची अजून एक माहिती तुम्हाला सांगतो की ह्याच असीम सर्वोदयने अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या शिव स्मारकाला विरोध तिची विरोधाची ह्यांनी केस चालवली. म्हणजे शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे. ही यांच्या शिवरायांवर यांची निष्ठा आणि प्रेम, म्हणून मी उद्धव ठाकरेला सांगेन आता पुढच्या जनता न्यायालयाची तारीख किंवा केस ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रॉपर्टीची एकदा होऊन दे, जनतेच्या समोर होऊन दे, आणि दुसरी केस एक दिशा सालन आणि सुशांत सिंगची मर्डरची केस होऊन दे, आणि होऊन दे जनतेच्या समोर, बघू काय करायचंय मग.